अनुजज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मटकीला सोप्या पद्धतीने मोड कसे आणायचे. या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच उपयुक्त अशी माहिती मिळेल. मटकीला मोड आणण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करतात. मी आज तुम्हाला माझी पद्धत दाखवणार आहे. तुमच्या पण काही नवीन पद्धती असतील तर तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करून मला सांगू शकता. अंकुरित कडधान्याचा रोजच्या आहारात वापर असावा पण कंटाळा येतो तो मोड आणण्याचा. मी आज तुम्हाला घरच्या घरी बाजारातल्याप्रमाणे मोड कसे आणायचे ते या व्हिडिओमधून दाखवणार आहे. मटकीला मोड आणण्यासाठी मटकी पाण्यात 7 ते 8 तास भिजत घालावी लागते. 8 तास झाल्यानंतर मी मटकी चाळणीमध्ये पूर्ण पाणी काढून ह्यामध्ये टाकली होती आणि रात्रभर ती मोड आणण्यासाठी ठेवली होती. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की चाळणीमध्ये आम्ही पण मोड आणण्यासाठी मटकी टाकतो पण आमचे मोड एवढे छान येत नाहीत. तर चाळणीचाच वापर करून अगदी कमी वेळात जास्तीत जास्त मोड आणण्याची ट्रिक मी तुम्हाला आज सांगणार आहे. भिजलेल्या मटकीला चाळणीत ओतायचे, त्यातले पाणी पूर्ण नितळू द्यायचे आणि मोड आणण्यासाठी जेव्हा आपण चाळणी ठेवतो ती खाली जमिनीवर न ठेवता अशी थोडी उंच ठेवावी लागते. मोड येत असताना मटकीतून वाफ येत असते आणि त्या वाफेचे पाणी होत असते आणि ते पाणी परत मटकीला लागले तर मटकी ओली होते आणि मग मोड येत नाही. त्यामुळे ती अशी थोडी उंचावर ठेवायला हवी आणि उंच करण्यासाठी प्रॉपर असे भांडे त्याच्याखाली ठेवावे लागते. पहा, मी तुम्हाला दाखवते मटकीला मोड किती छान आले आहे. कॅमेऱ्यातून तुम्हाला मी स्पष्ट दाखवू शकत नाही कारण मटकीचे मोड हे खालच्या दिशेने असतात. पहा, अशा प्रकारची चाळणी सगळ्यांच्या घरी असते आणि उंचावर ठेवून प्रॉपर असे झाकण ठेवण्यासाठी मी ह्या पॅनचा वापर केला आहे. या लीडवर या प्रकारचे असे होल आहे, त्या होलमुळे आतली जास्त झालेली वाफ त्यातून बाहेर निघते आणि प्रॉपर अशी एअर आतमध्ये तयार होते. या सर्व गोष्टीमुळे मटकीला मोड येण्यासाठी योग्य असे वातावरण तयार होते. तुम्ही पाहू शकता फक्त एक रात्रभर ठेवल्यानंतर मटकीला साधारण 1 ते 1.5 इंच मोड आले आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा या ट्रिकचा वापर करा. तुमच्याजवळ असलेल्या आणखी नवीन ट्रिकसुद्धा मला कमेंट्स करून सांगा. प्रोटीन आणि फायबरयुक्त अशा पदार्थांचा आहारात वापर करा. स्वस्थ रहा आणि मस्त रहा. मस्त खा आणि स्वस्थ रहा. पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत.